नागपुर के हिंगना थाने के जामटा इलाके में देर रात तक चल रही पार्टी पर नागपुर पुलिस ने शिकंजा कसा है। पार्टी का आयोजन एक निजी स्थल पर किया गया। बिना पुलिस की अनुमति के चल रही पार्टी में भारी मात्रा में शराब लाई गई। पुलिस ने सारी शराब जब्त कर ली है। पुलिस इस बात की भी जांच कर रही है कि पार्टी में शराब के साथ ड्रग्स का इस्तेमाल शुरू तो नहीं किया। डीसीपी गजानन राजमाने को सूचना मिली कि जामटा इलाके में देर रात तक पार्टी चल रही थी। रात के दौरे में मौजूद डीसीपी गजानन राजमाने ने रविवार आधी रात के बाद पार्टी में छापा मारा। पार्टी में सैकड़ों युवा डीजे की थाप पर डांस कर रहे थे। पुलिस की अचानक हुई लाइन से हर कोई दंग रह गया। पार्टी आयोजकों के पास पुलिस की अनुमति नहीं थी, अनुमति के लिए एकमात्र आवेदन था। पुलिस इस बात की जांच कर रही है कि क्या आयोजकों ने लाउडस्पीकर और शराब के इस्तेमाल की इजाजत दी थी। हिंगना थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक का अचानक तबादला कर दिया गया है, क्योंकि स्थानीय पुलिस को उस पार्टी के बारे में पता नहीं था जो हिंगना थाने की सीमा के भीतर काम कर रही थी। नागपुर के पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने कहा कि पुलिस इस बात की जांच कर रही है कि पार्टी में ड्रग्स का इस्तेमाल किया गया था या नहीं। पुलिस आयुक्त ने यह भी बताया कि आयोजकों के खिलाफ मामले दर्ज किए जा रहे हैं। कार्रवाई काल रात्रि गोपनीय इन्फॉर्मेशन से आधारे वर नाइट राउंड ऑफिसर जे होते त्यांनी केलेली आहे। यामध्ये तपास आता जे स्थानिक झोनल डीसीपी आहे ते तिथे जात आहे आणि आवश्यक तो प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल। लिकरची साठा तर सापडलेली आहे, ड्रग्सबद्दल सध्या टिप्पणी करणे शक्य नाही कारण त्याची डिटेल माहिती नाही आहे। आता ही सर्व घटना म्हणजे उशिरापर्यंत अशा प्रकारचे पार्टी चालत होती आणि पोलीस स्टेशनचे निर्देशनास कानी आला अशा हे करून सीनियर पीआयला तिथून काढण्यात आलेली आहे आणि नवीन पीआयला तिथे पोस्टिंग करण्यात आलेली आहे। अशा कोणताही प्रकार म्हणजे गैरकायदेशीर अनुचित हे होणार नाही ही सक्त सूचना सर्व संबंधिताला देण्यात आलेली आहे आणि सक्त कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात आली। त्यामध्ये खाजगी जगावर ही पार्टी चालत होती, खरा त्यांना परमिशन सीपी ऑफिसकडून घ्यायचे होता। सीपी ऑफिसला फक्त अर्ज देऊन तिथे रिसीप्टचे ठप्पा घेऊन त्यांनी ही पार्टीचे आयोजन केलेली होती अशा दिसते। काही लाउडस्पीकरची परवानगी भौतिक पोलीस स्टेशनला दिलेली आहे अशा कोणी म्हणतात, त्याबद्दल आता खरी काय स्थिती आहे त्याबद्दल चौकशी करण्यात येत आहे। लिकरची साठा लिकरची पण काहीतरी परवानगी त्यांनी घेतली होती अशा लोकांचे म्हणणं आहे, ती पण कागदपत्र व्हेरीफाय करण्यात येत आहे। परंतु जरी लिकरची परवानगी घेतली असेल तरी पण जे साठा सापडलेले आहे ते त्याच्यापेक्षा भरपूर जास्ती आहे आणि त्या अनुषंगाने पण कारवाई कोणत्या कायद्याअंतर्गत कारवाईसाठी ते पात्र आहे त्याचे सगळे अवलोकन करून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। जरी परमिशन असतील तरी पण ते 10 वाजेपर्यंतचे असतात। रात्री इतके उशिरापर्यंत पार्टी चालणे हे मूलतच गैरकायदेशीर आहे, म्हणून आरोपी विरुद्ध जे मालिक आहे आणि जे ऑर्गनायझर्स आहे जे डीजेवाले आहे सगळ्यांवर कडक कायदेशीर कारवाई होईल आणि त्याचबरोबर जे पोलीस स्टेशनचे सिनियर पीआयचे जे दिरंगाई झालेली आहे त्या अनुषंगाने त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात ऑलरेडी आलेली आहे। ती आता एक्झॅक्टली फिगर्स आम्हाला सांगता येणार नाही, परंतु भरपूर संख्येत होते अशा प्राथमिक जे ब्रीफिंग आम्हाला नाईट राऊंडचे डीसीपी ज्यांनी हे कारवाई केली त्यांचे म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, बीसीएन न्यूज नागपूर।